गांधींची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे, त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का बसलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे हे राहुल गांधी यांना चांगलेच महागात पडलेला आहे। आताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून राहुल गांधी यांनी टीका केली होती आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली। त्यानंतर राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि 15,000च्या जात मुचलक्यावर त्यांना जामीनही मंजूर झाला। मात्र राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी धोक्यात आली होती आणि आता त्यांची खासदारकी रद्द झालेली आहे। दरम्यान सूडबुद्धीतून ही सगळी कारवाई केली जातीय अशी टीका काँग्रेसच्या नेत्यांकडून केली जातीय। राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण सुद्धा आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत। सर, राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेली टीका आणि त्यानंतर आता त्यांची खासदारकी रद्द झाली, आपली काय प्रतिक्रिया? ही अपेक्षित सूड भावनेने केलेली कारवाई आहे। नरेंद्र मोदी हे राहुल गांधीने इतके घाबरतायत की ते या कारवाईतून स्पष्ट झालेलं आहे। ज्या दिवशी सूरत कोर्टानं साध्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामध्ये 2 वर्षाची शिक्षा दिली, त्या 2 वर्षाच्या शिक्षेची तरतूद ही फक्त त्यांना करण्याकरता होती हे स्पष्ट होत, कारण जर निलंबित करायचं असेल खासदार करायचं असेल तर किमान 2 वर्षाचा गुन्हा। पृथ्वीराज चव्हाण यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये। आताची सगळ्यात महत्वाची बातमी ही आपण पाहतोय, राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे।